नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज रिव्ह्यू करणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी। ओके, तर अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी MPSC ची अशी कुठलीच परीक्षा सोल्ड असे नाही आहे की ज्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता नाही आहे। त्याच्यामुळं MPSC चे आणि बरेच मार्केटमध्ये असे पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे आता मी नावं घेत नाही की अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी हे कव्हर केलेले नाही आहे। कंबाईनचं कुठले पुस्तक असो त्याच्यामध्ये बरेच लोकांनी केलेलं नाही, तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं तुम्हाला पुस्तक ठरू शकतं। ओके, हे लेटेस्ट एडिशन आहे 2022 ची। लेखक आहे जी किरण, जे की प्रशासकीय सेवेमध्ये आत्तापर्यंत आहेत। ओके, आणि संपादक समाधान निमसरकर आणि सामकट्टा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे। किंमत आहे 380 आणि एकूण पेजेस आहेत 410, म्हणजे MRP पेक्षा पेजेस जास्त आहेत। ओके, हे निदर्शनास येतं। ओके, पेज क्वालिटी काही तेवढी वाईट नाही आहे, चांगली पेज क्वालिटी आहे। ओके, तर ठीक आहे, हे रिव्ह्यू आता आपण बघणार आहोत अंतरंग। आणि ही जी काही किंमत आहे 380 यापेक्षा कमी किमतीमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समधले जी काही लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, तर हे पुस्तक रिव्ह्यू करण्याआधी मी सांगतो की एक तुम्हाला फॉर्म भेटेल याच्यामध्ये, जे की खूप जे आपलं मागचं जो काही आहे चाललं आहे गिव्ह अवे, तर त्यामध्ये फक्त GK 1-liner होता। ओके, तर तो फक्त पोलीस भरतीसाठी उपयोगाचा होतो, परंतु हे अंकगणित बुद्धिमत्ता आहे ना, MPSC ची तयारी असो किंवा तुम्ही तलाठी असो, ग्रामसेवक, म्हणजे या सरळ सेवा भरती या सगळ्यांसाठी हे पुस्तक उपयोगाचं ठरणार आहे। ओके, तर हे पुस्तक आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहोत विद्यार्थ्यांना। फक्त हे लकी ड्रॉ असेल आणि ही एकच प्रत आहे। ओके, जसं ते आपण 75 ठेवलेलं आहे तर तसं हे एकच आहे। आणि आता यापासून इथून पुढे मी असं करणार आहे की ज्या पुस्तकाचा रिव्ह्यू करेल ना ते पुस्तकं माझ्याकडे असेच पडून राहणार आहेत। त्याच्यासाठी मी काय करणार आहे, ते पुस्तक जे काही आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापैकी जे जे फॉर्म फिलअप करतील, जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक असेल, जे फॉर्म फिल करतील त्यांना आपण त्यांच्या ॲड्रेसवरती निःशुल्क पाठवून देणार आहोत। लक्षात घ्या, हे फक्त सबस्क्रायबरसाठी आहे। जे कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब, ज्या ईमेल ID ने सबस्क्राईब केलेला आहे तो ईमेल ID फॉर्ममध्ये नमूद करायचा आहे, तरच तुमचा नंबर त्याच्यापैकी लागेल। आणि रँडमली लकी कोणाला तुम्हाला भेटलं तर भेटलं, नाही भेटू शकणार कारण की एकच कॉपी आपण पाठवणार आहोत। ठीक आहे, आत्ता अंतरंग बघत। ओके, अंतरंग बघून घेण्यापेक्षा फक्त मी चाळून दाखवण्याचं काम करेल कारण की गणिताचं आहे। आणि हे पुस्तक नंतर मग जे कन्क्लुजन आपण करूयात तर ते नंतर करूयात। ठीक आहे, चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायचे। आता याच्यामध्ये हे बघ, कंबाईन बचे त्यांनी 20, 19, 18, 17 यांच्या जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्यांचं विश्लेषण यांनी ॲनालिसिस स्पष्टीकरण असे केलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर PSIचं 19 पासून ते 13 पर्यंत घेतलेलं आहे, STI 19 ते 16 पर्यंत, त्याच्यानंतर ASO 19 ते 13, वनसेवा 19 ते 17, आणि गटक म्हणजे 19-20 जे 18 आणि 19 झाली ती, आणि स्टेट एक्साईज ओके ते म्हणजे 19 ते 17 पर्यंतच्या, त्याच्यानंतर कर सहाय्यक त्याच्या 15 ते 19 पर्यंतच्या, क्लार्क 13 ते 19, आणि CSAT जे काय आहे 2023 जानेवारी 2022 पर्यंतची जे काही CSATचा पेपर झाला त्यासही 13 पर्यंत। ओके, जोपर्यंत जेव्हापासून CSAT लागू झाला। ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर CDPO 18-16, त्याच्यानंतर AMVI तर त्यांचं पण 20, 17 आणि 11 घेतलेलं आहे। म्हणजे थोडक्यात असं निदर्शनास येतं की अंकगणित बुद्धिमत्तावर MPSC ने जे आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे। ठीक, चला पुढे आता काही नजर टाकूयात अंतरंगावरती। कंबाईनमध्ये परीक्षेनुसार दिले। ओके, कंबाईन 2020 विचारलेले जे काही प्रश्न आहेत तर ते 18 विचारलेले, 19 विचारलेले, त्याच्यानंतर PSI 18 विचारलेले, ओके 14, 13 त्याच्यानंतर 15 सॉरी
प्रश्न 15 आहेत ओके पीएसआय पूर्व 14 ठीक आहे 15 प्रश्न विचारलेले आहेत ओके क्विक मेथड पण वापरलेली आहे दिसली ओके ठीक आहे त्यानंतर एसटीआय 19 ठीक आहे प्रश्न सोडून दिलेले आहेत स्पष्टीकरण दिलेले गणिताचं ज्यांना हे कळत नाही काही काही ठिकाणी क्विक मेथड दिलेले आहेत हे बघा इथे पण दिसले मला क्विक मेथड इथे पण आहे ओके नाही इथे पण आहे म्हणजे जे काही ज्या ज्या परीक्षा म्हणजे प्रश्नाला शॉर्टकट दाखवता येते ते शॉर्टकट म्हणजे शॉर्टकटने जाता येतं ते शॉर्टकट पण त्यांनी दिलेले आहेत या पुस्तकामध्ये ठीक आहे पुढे फक्त आता पेज पलटवणार आहे म्हणजे गणिताविषयी असं बोलण्यासारखं नाही आहे म्हणजे गणित समजून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर एक्सप्लेन करावं लागतं जसं बाकी विषयाला आपण बोलू शकतो त्या विषयाला संदर्भात तसं कॉमेंट्री ह्याला करता येणार नाही असं मला म्हणायचं आहे ठीक आहे हां क्यूट मेथड आहे क्यूट मेथड फक्त मी दाखवेल तुम्हाला बाकी दाखवण्यासारखं नाही हे बघा इथे पण आहे म्हणजे क्यूट मेथड मी याच्यासाठी दाखवतो की हे जे काही एवढं गणित केले नाही तर हे एवढंच सोप्या पद्धतीनं हे करता येतं हे त्यांनी देखील त्यानंतर खाली पेजेस चालतोय ओके तुमच्यासाठी तेच महत्त्वाचं आहे अंतरंग दिसणं गरजेचं आहे आणि गणित म्हणजे थोडक्यात काय आहे की याचा रिव्ह्यू आपण इथेही संपू शकतो फक्त क्विक मेथड दाखवण्याचा साठी आपण बघतो हे बघा इथे आहे आणि ज्यांना म्हणजे क्विक मेथड हे लगेच समजतील ओके ह्या स्क्रीनशॉट घेतला आहे इथं पण आहे तरी बी काढणं सोयीचं होईल बघा इथे 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 म्हणजे जवळपास प्रत्येक पेपरमध्ये क्विक मेथड त्यांनी दिलेले आहे जिथे जिथे ज्यांना शक्य आहे तिथे ओके बस करूयात का मलाही बी नुसतं पेजेस पलटवण्याचा कंटाळा आला आहे हे बघा क्विक मेथड आहे म्हणजे थोडक्यात आता कन्क्लुजनला आपण जाऊयात आता म्हणजे सगळे पेज पलटवण्यापेक्षा असं मी तुम्हाला पलटून दाखवतो ठीक आहे कारण हे मोठं पुस्तक आहे हे बघा इथे एवढं तुम्ही गणित सोडवण्यापेक्षा अशा क्विक मेथडने करू शकता ओके हे बघा इथे पण क्विक मेथड आहे इथे पण आहे इथे पण आहे हे बघा आता एवढं गणित तुम्ही एवढं शॉर्ट स्ट्रिक्सने सोडू शकता क्लार्क ठीक आहे हे बघा आता एवढं मोठं गणित एवढं सोपं म्हणजे वय काढायचं ते ओके श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या 2/5 पट आहे 8 वर्षानंतर त्यांचे वय आईच्या वयाचे निम्मे असेल तर श्यामच्या आईचे वय किती ओके त्यांनी काय श्याम आणि आई यांचे आजचे वय घेतले त्याच्यानंतर 8 वर्षानंतर किती होणार 1+2 ओके त्याच्यानंतर हे म्हणजे फरक काढणार आणि लगेच तेवढं फरक 1 म्हणजे 8 वर्ष आणि मग 5 ओके ठीक आहे 8×45 म्हणून असं 40 काढलेलं आहे असं समजवलेलं आहे त्यांनी ओके आणि हे पगार वगैरे याच्यावरती येतात ओके हे लांबी रुंदी पगार म्हणजे एचा पगार बीपेक्षा 20% कमी आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे एचा पगार बीपेक्षा म्हणजे 20% कमी म्हणून 20x धरले आणि टक्क्यांनी जास्त म्हणून x/10 × x×100 असं करून त्यांनी हे केलेलं आहे 25% जास्त ओके ठीक आहे चला हे म्हणजे काळ काम वेग याच्यावरती
वेळेतील फरक। तर अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक्स पण आहेत सीसॅटचे, काही बघून घेऊयात आपण जे राज्यसेवेसाठी। ओके, सीसॅटचे जे काही, फक्त काय आहे माहिती का, की हे एक गोष्ट आहे की वेळ लागतो, पण जसं हे एवढं मोठं आहे ना, तर त्याच्यामध्ये आतमध्ये काही नाही, टाईम कन्झम्पशन होतं त्याच्यामुळे सोडू शकत नाही हेच गोष्ट। कारण की एवढे हार्ड पाहिजे तसे हार्ड गणित म्हणजे तेवढं नसतात असं मला म्हणायचं आहे। प्रश्न मोठा असतो पण व्यवस्थित मांडणी केली तर उत्तर निघतं राज्यसेवेचं। ठीक आहे, चला राज्यसेवे सीसाठी मी दाखवलं काही परतून, त्याच्यानंतर मला वाटतं बस झालं, कारण गणित हां म्हणजे एक हे घेतलं तरच हे होतं। आय थिंक या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू केला याच्या आधी। ओके चला, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला आणि आत्ता इथपर्यंत बघत आला आणि सबस्क्राईब नाही केलं, योग्य आहे का? नाही ना, मग करून घ्या ना सबस्क्राईब। चला, ऑल द बेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।